नमस्कार, मी योगिता। शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वर। मोदी सरकारचा आरबीआय वर दबाव, 2 लाख कोटी रुपये सरकारला मिळणार। साक्षी महाराजांना बॉम्बने उडवण्याची धमकी, मागितली Z+ सुरक्षा। आतापर्यंत मोदी सरकारने केलेल्या कामांचे भाजपा काढत आहे पुस्तक, आज केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन। आता इनकमिंग कॉल्स फ्री नाहीत, इनकमिंग कॉलसाठी मोबाईल करावा लागणार रिचार्ज। आणि नांदेड येथील किनवट तालुक्यात 50 जणांना विषबाधा, भाजीमध्ये पाल पडल्यानं झाली विषबाधा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। भारतीय रिझर्व्ह बँकेकडे अतिरिक्त रोकड असून त्यातील 1 ते 3 लाख कोटी रुपये केंद्र सरकारला दिले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आरबीआय आणि केंद्र सरकार यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पाहूयात ही बातमी। पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपा सरकारने सुरू केली आहे। या निवडणुकीपूर्वी मतदारांना आपलंस करण्याचा मोदी सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे। त्याचाच एक भाग म्हणून ज्या योजनांचा थेट संबंध मताशी आहे त्या सगळ्यात पैसा ओतण्याची तयारी सुरू आहे। प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार विविध योजनांसाठी पैसा उपलब्ध करण्यासाठी सरकारकडून आरबीआय वर सततचा दबाव आहे। 2 दिवसांपूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आगामी 6 महिने सरकारला रिझर्व्ह बँकेच्या पैशांची गरज नसल्याचं म्हटलं होतं। मात्र वस्तुस्थिती अशी आहे की रिझर्व्ह बँकने तिच्या राखीव निधीतील मोठा भाग सरकारला द्यावा यासाठी सतत दडपण आणले जात आहे। बँक ऑफ अमेरिका मॅरिल चिन्सच्या तज्ज्ञांनी रिझर्व्ह बँकेकडून मोदी सरकारला 1 ते 3 लाख कोटी रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली आहे। ही रक्कम GDP च्या 5 ते 1.6% असेल। उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांच्या जामा मशीद उद्ध्वस्त करण्याच्या विधानानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली। फोनद्वारे त्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली। साक्षी महाराजांनी याबाबत गृहमंत्री राजनाथ सिंह यांना माहिती दिली असून Z+ सुरक्षेची मागणी केली आहे। 2 वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन आला आणि बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली। सोमवारी दुपारी 12:35 आणि संध्याकाळी 6:49 धमकीचा फोन आला होता। फोन करणाऱ्याने स्वतःचं नाव मोहम्मद अन्सारी असं सांगितलं आणि महाराष्ट्रातील अकोल्याचा रहिवासी असल्याचं सांगितलं असं साक्षी महाराज यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे। यापूर्वी 23 आणि 24 नोव्हेंबर रोजीही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती। त्यावेळी डी कंपनीचा हस्तक असल्याची धमकी देणाऱ्यानं सांगितलं होतं असंही साक्षी महाराजांनी पत्रात म्हटलं आहे। आजवर कधीच कोणत्याच सरकारने आपल्या कामाचा हिशोब दिला नाही किंवा सादर केला नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 पासून केलेल्या कामाचा हिशोब देणार आहेत। लोकसभा निवडणुकीला 6 महिन्याचा कालावधी बाकी आहे, त्यापूर्वी मोदी सरकार आपल्या कामाचा लेखाजोखाचे एक पुस्तक घेऊन येत आहे। NBT च्या वृत्तानुसार मेकिंग ऑफ न्यू इंडिया असे पुस्तकाचे नाव असून आज केंद्रीय मंत्री अरुण जेटली राष्ट्रपती भवनामध्ये रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत। डोकलाम विवाद, नोटाबंदी, GST, उरी हल्ल्याचा बदला, 3 तलाकसह अन्य कामाचा यामध्ये सविस्तर उल्लेख असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मेकिंग ऑफ न्यू इंडिया या पुस्तकाला डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशन आणि नीती आयोगाच्या सदस्यांनी मिळून तयार केले आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण क्षमता आणि उत्तरदायित्वासोबत काम करणारा नेता असल्याचं मोदी यांना दाखवायचं आहे। या पुस्तकाच्या माध्यमातून आपली प्रतिमा सुधार मोदी सरकारचा प्रयत्न असणार आहे। आता मोबाईलवर फ्री इनकमिंग कॉल्स बंद होण्याची शक्यता आहे। फ्री इनकमिंग कॉल्ससाठी सर्वांनाच मिनिमम रिचार्ज करावा लागणार आहे। मिनिमम रिचार्जसाठी कंपन्यांनी तसेच नवे प्लॅन सुरू केलेत। ग्राहकांना दर महिन्याला खास इनकमिंगसाठी जे प्लॅन्स देण्यात येतील त्यानुसार रिचार्ज करावे लागतील। त्यामुळे आता केवळ इनकमिंगसाठी सिम कार्ड वापरता येणार नाही। काही ग्राहक केवळ इनकमिंगसाठीच सिम कार्ड वापरतात। हल्ली प्रत्येक मोबाईलमध्ये 2 सिम कार्डची सुविधा उपलब्ध असल्यानं एकाच सिम कार्डवर रिचार्ज करतात। त्यामुळे ग्राहक एका सिम कार्डवर केवळ इनकमिंग कॉल्स घेत असतील
तर यापुढे अशी फ्री इनकमिंग सेवा मिळणार नाही। फ्री इनकमिंग सेवेसाठी प्रत्येक ग्राहकाला रिचार्ज करावाच लागेल। रिचार्ज केला नाही तर इनकमिंग कॉल्सची मोफत सेवा बंद होईल। रिलायन्स जिओच्या स्वस्त रिचार्ज पॅकमुळे इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत। जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि वोडाफोन या दोन मोठ्या कंपन्या एकत्र आल्या। आता या कंपन्यांनी तोट्यातून बाहेर पडण्यासाठी हा नवा फंडा शोधला आहे। मुलाचे लग्न ठरल्याने सोयरीक जमवण्यासाठी आलेल्या 45 पाहुण्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना नांदेडच्या किनवट तालुक्यात असलेल्या सावरगाव तांडा या ठिकाणी घडली। विषबाधा झालेल्या लोकांना जवळच्याच जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। पाहुयात हे वृत्त। किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा या ठिकाणी जवाहर पडवळे यांच्या मुलाच्या सोयरिकीच्या निमित्तानं तेलंगणातील आदिलाबादच्या रहाणपूर भागातून साधारण 25 ते 30 पाहुणे आले होते। सावरगाव या ठिकाणी हा कार्यक्रम झाल्यानंतर पाहुण्यांना वरण भात आणि भाजीपोळी असे जेवण देण्यात आले। वांगे आणि बटाट्याच्या भाजीत पाल कधी पडली हे कोणालाच समजलं नाही। जेवणाची वेळ झाल्यानंतर सगळे जेवायला बसले तेव्हा जेवताना काही लोकांना जेवणात पालीची शेपटी, धड आणि डोके आढळले। याबाबत सावध करेपर्यंत अनेक लोकांना उलट्या, मळमळ असा त्रास होऊ लागला होता। त्यांना तातडीने जलधारा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत कोणाच्याही जीवाला धोका नाही असे समजत आहे। गेले 3 ते 4 महिन्यापासून गोंडवडीच्या बंधाऱ्यावरील पुलाची अवस्था जैसे थे आहे। तुटलेले लोखंडी पाईप देखील हटवले नाहीत। नदीला आलेल्या पुरामुळे ही अवस्था झाली होती। अनेक गावांना जोडणारा हा पूल असल्याने लवकरात लवकर संरक्षण कठड्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी नागरिकांकडून केली जात आहे। घोडेगाव, गोंदवडी, कोलदरा अशा अनेक वाड्या वस्त्यांना आणि गावांना जोडणारा हा पूल आहे। अनेक मोटारसायकल स्वार, वृद्ध नागरिक, महिला आणि ITI ला शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी या पुलाचा वापर करतात। मात्र पुलाला संरक्षण कठडे नसल्याने जीव मुठीत घालून त्यांना प्रवास करावा लागतो। कारण या ठिकाणी वाऱ्याचा वेगही असतो, संरक्षण कठडे नसल्यानं अनेक अपघात देखील घडतात। संबंधित खात्याचे या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे। या ठिकाणी मोठा अपघात घडला तर याला जबाबदार कोण असा सवाल प्रवासी नागरिकांमधून उपस्थित होत आहे। गोंदवडीचा बंदर असल्यामुळे ना इथून जाणे येण्याची लोकांची तकलीफ असल्यामुळून इथं साईडचे कठडे तुटल्यामुळे 2-3 महिने लोकांना जाणे येण्याचा खूप त्रास होतो। रात्री अपरात्री काय लोक पाण्यात पडू देऊ शकतात, लवकर दक्षता घ्यावी शासनाने। बंदरा तुटल्यापासून आम्हाला खूप भीती वाटते, म्हणजे अशी आणि चक्कर पण येते येताना। गाडी आल्यानंतर वाटतं खाली पडतो का काय, म्हणजे त्याचे कठडे लवकरात लवकर नीट करावे। आमची बारकाली पोरं बिरं शाळेत जातात, आम्हाला दळण बिळण सगळं गावातच यायला लागतं। दुकान बिकान काही नाही आमचे। आम्ही गोंडवडी ग्रामपंचायत रहिवासी आहोत। आमच्या गोडेगाव गोंडनदीवर असणारा बंधारा त्याचे ऑगस्टमध्ये पूर आल्याने ना चार महिने झाले कठडे तुटलेले। ते लावण्याची व्यवस्था आहे, कारण त्याने भीती वाटते। माणूस पाण्यात पडू शकतो, ऑक्सिजन होऊ शकतो, अपघात होऊ शकतो। आणि जवळजवळ 2 गावाचं पब्लिक, अमोंडी पण त्याच्यामध्ये आली, चिंचोली चास पण आलेली, एवढे लोक जा हे करतात। जवळ असल्यामुळं शॉर्टकट पर्याय मार्ग आहे बाईकवरती जाण्याचा, त्यामुळे लोकांना आणि पायाने पण जाण्याचा तो मार्ग शॉर्टकट। पण कठडे नसल्यामुळे भीती वाटते। म्हातारे माणसं वगैरे आजूबाजूला बघितल्यानंतर घाबरून हे होतात। 2-4 गावची लोक येतात, बंधारा गोलवली आमोली चुकडली बसून आणि बंधाऱ्याला कठडे नसल्यामुळे लोक आहे कठडा। बरं शाळेतली मुले येतात इकडे आयटी आलं तरी, लहान लहान मुले येतात, कठडे झाले ती सुरक्षित आहे ना। नदीला पूर येऊन 3 महिने झालेले आहेत आणि नदीचा भराव पण वाहून गेलाय कडेचा, तर शेजारच्या शेतकऱ्यांची जमीन पण त्याच्यामुळं खचलेली आहे। तर त्याच्यावर पण थोडा विचार केला पाहिजे। आणि लहान लहान मुलं येतात, आयटीतली 4-5 इथून रोज जातात येतात, त्यांना पण भीती वाटते। ते पण कधी कधी खाडे करतात शाळेला। चालू पावसाळ्यामध्ये दरवर्षी शासन थोडं थोडं धरण भरलं की पाणी खाली सोडत असतं, परंतु यावर्षी धरण जवळपास फुल झाल्याच्यानंतर त्यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आणि पाणी ॲट अ टाईम सगळं पाणी या ठिकाणी जोरात आलं। पाणी ज्या क्षमतेने आलं ती क्षमता तो आघात या बंधाऱ्याला सहन न झाल्यामुळे सर्व काडा कचरा या ठिकाणी अडकल्यामुळे या ठिकाणी जे काय बंधाऱ्याला पूर्ण लाकडं जो पालापाचोळा या ठिकाणी अडकल्यामुळे सर्व बंधाऱ्याचे कठडे या ठिकाणी वाहून गेले आणि साईडचा भरावा या ठिकाणी वाहून गेला।
आणि ते हे सगळं झाल्यामुळे या ठिकाणी मालमत्तेचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. परिणामी आता या ठिकाणी गोनवडी गावचे लहान मुलं, शाळेतली मुलं, आयटीआयची मुलं, वयस्कर माणसं आणि सर्व नागरिकांना या ठिकाणाहून ये जा करावी लागत आहे आणि आता या ठिकाणी सर्वांच्या जीवाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. बातमीपत्रात वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांती नंतर पुनः एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. पत्रकार हल्ला विरोधी ती समितीच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बीड जिल्ह्यातील सर्वच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत आणि मागण्यांबाबतचे निवेदन पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. धरणे आंदोलनादरम्यान पत्रकारांनी विविध मागण्या मान्य करा असे म्हणून जिल्हा कचेरीवर निदर्शने केली. पत्रकारांसाठी पत्रकार हल्ला विरोधी कायदा लागू करा. सरसकट सर्वच पत्रकारांना पेन्शन लागू करा. सर्व पत्रकारांना अधिस्वीकृती द्या. मजिठिया आयोग लागू करा. प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी पत्रकार बांधव बीड जिल्हा कचेरीवर एकत्र आले होते. बीड जिल्ह्यातील सर्वच ज्येष्ठ पत्रकार, विविध पत्रकार संघटनांच्या सर्व पदाधिकारी, साप्ताहिक वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सर्व पत्रकारांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन जिल्हा कचेरीवर केलेले आंदोलन हे लक्षवेधी ठरले. मराठी पत्रकार परिषदेत मुंबईच्या वतीनं जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर तथा जिल्हा कचेरीवर पत्रकारांनी धरणे आंदोलन केलं आहे. पत्रकार परिषद गेल्या 80 वर्षापासून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी लढते. गेल्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून या राज्यामध्ये माननीय श्री एस एम देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांचे विविध महत्वपूर्ण प्रश्न घेऊन मराठी पत्रकार परिषद लढते आहे. पत्रकार संरक्षण कायदा हा झाला पाहिजे ही भूमिका मराठी पत्रकार परिषदेची गेल्या 12 वर्षापासून होती. एस एम सरांनी सतत 12 वर्ष त्यासाठी लढे दिले. हा लढा 2017 शासनानं दोन्ही सभागृहामध्ये विधेयक पारित केलं, मात्र अद्यापही या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही आणि पत्रकारांना संरक्षण मिळावं यासाठी हा कायदा आवश्यक आहे. मात्र हा कायदा न झाल्यामुळे पत्रकारांवर हल्ल्यांची संख्या वरचीवर वाढते आणि त्यांना संरक्षण मिळत नाही, म्हणून याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये या राज्यामध्ये पत्रकारांसाठी पेन्शनचा कायदा मंजूर केला, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणजे कायदा करायचा मात्र त्याची अंमलबजावणी नाही करायची. यामुळे पत्रकारांचे प्रश्न नेमके शासनाला मार्गी लावायचेत की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे नवीन जे जाहिरात धोरण शासनानं केलं आहे ते मध्यम आणि लघु वृत्तपत्रासाठी जाचक आहे, म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा करावी अशा विविध मागण्यांसाठी, त्याचप्रमाणे मजिठिया आयोगाची अंमलबजावणी करावी या मागण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होत आहे आणि जर शासनानं आता याच्याकडे नाही पाहिलं तर यापेक्षा जोरात आम्ही सर्व पत्रकार एकजुटने आंदोलन करू. आता या आंदोलनात सर्व संघटना आमच्या सोबत आल्या आहेत आणि पत्रकार एकजुटने या आंदोलनामध्ये उतरले आहेत. तेल गेले आणि तूपही गेले असं म्हणण्याची वेळ बुलढाणा जिल्ह्यातील सारंगवाडी प्रकल्पाच्या परिसरातील शेतकरी आणि नागरिकांवर आली आहे. एकीकडे प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि दुसरीकडे राजकीय द्वेषापोटी झालेल्या तक्रारीतून प्रकल्पाचे काम थंड पडल्याने त्यांना पाण्याचा कोणताही लाभ मिळत नाही. काय आहे हा प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट. बुलढाणा, चिखली आणि मेहकर तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या ग्राम किनी नाईक शिवारात साल 2012 पूर संरक्षण योजना आणि साठवण तलाव अंतर्गत सारंगवाडी प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. या प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांकडून तब्बल 160 हेक्टर जमीन देखील अधिग्रहित केली होती. या प्रकल्पामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी सोय होणार होती. तसेच यामुळे या दोन्ही तालुक्यांमधील 1000 हेक्टर जमीनही सिंचनाच्या क्षेत्रात येणार होती. त्यामुळे हा प्रकल्प या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक संजीवनी ठरणार होता.
हे धरण 4 वर्ष झाले बंद आहे. या धरणाचा फायदा इतका आहे आमच्या गावाले, हे जर धरण झालं असतं आतापर्यंत आमच्या गावात पाणी भरपूर झालं असतं. पण आता उपासमाराची पाळी येईल, शेतकऱ्याला पैसे भेटायला पाहिजे. आणि जर हे धरण झालं असतं आतापर्यंत आमचं गाव जयमल झालं असतं, भरपूर पाणी भेटलं असतं. कारण की आज 2006-2006 हा प्रकल्प सुरू झाला सारंगवाडी, तर 4 वर्षापासून आता आमच्या तेव्हापासून आमच्या जमिनी गेल्या. आज 4 वर्ष झाले हा प्रकल्प बंद पडला. शेतकऱ्याचे आमदाराला मोबदला आमचा मिळाला नाही, तो आमच्या जमिनी पडीत पडल्या, जमिनीतलं उत्पन्न निघत नाही आणि प्रकल्पाचं कामं चालू नाही. आमचं एकच म्हणणं आहे, हाजुडी विनंती, आम्ही कालपासून इथं आज सकाळपासून उपाशी आहे. आम्हाला पाणी नाही, चहा नाही, काहीच नाही. सरकारला एवढीच विनंती आमची हात जोडून की आमचा प्रकल्प ताबडतोब चालू करण्यात यावा. अन्यथा याच्या पुढचं आम्ही आंदोलन जे करायचं तर आम्ही रस्ता रोको करू, हे करू, बाकीचे काय जे करायचं ते करू. पण विनंती आमची एवढी मुख्यमंत्री साहेबाले की तत्काळ आमचा प्रकल्प हा सुरू झाला पाहिजे. याच्यापासून आम्हाला इतका फायदा आहे, आम ढोरा वासराचा, पाणी पियाचा, त्याचा. कारण की आम्ही बर्बाद झालो, आमची शेती गेली आणि आम्हाला मोबदला मिळाला नाही आणि काहीच नाही अजून. याच्यापासून आमचा भरपूर फायदा आहे आमच्या या 10-15-20 खेड्याला, कारण की आमची 100 हेक्टर जमीन याच्यापासून पाण्याखाली येऊ शकते. सातत्याने पाणी टंचाई आणि दुष्काळाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदाने या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या होत्या. आता आपल्याकडे एकीकडे जमिनीचा मोबदला मिळेल आणि दुसरीकडे हा संपूर्ण परिसरही सुजलाम सुफलाम होईल अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र साल 2014 पासून म्हणजेच 4 वर्षापासून या प्रकल्पाचे काम पूर्णपणे थंड बस्त्यात पडलेले आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी देखील केली, मात्र सरकारी पातळीवरून हा प्रकल्प पूर्ण करण्याबाबत प्रचंड उदासीनता दाखवण्यात येत आहे. या प्रकाराला कंटाळून रविवारी किणी नाईक आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या बायका मुलांसह थेट प्रकल्पात उपाशीपोटी धरणे आंदोलन केले, तसेच प्रकल्प पूर्ण होण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी देखील केली. आणि हा जर प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागला इथले संपूर्ण जे क्षेत्र आहे हे बागायतदार होऊन इथल्या शेतकऱ्याला प्रचंड प्रमाणात फायदा होऊ शकतो. आज सततची होणारी नापिकी, वेळेवर न येणारा पाऊस, याच्यापासून जर कुठं वाचायचं असेल तर हा प्रकल्प लवकरात लवकर होणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्याचे लवकरात लवकर पैसे मिळणे, दुसरा मुद्दा प्रकल्प हा डिसेंबरच्या अगोदर चालू होणे, नाही जर चालू झाला तर आम्ही सर्वच्या सर्व 10 गावातली जनता घेऊन रस्त्यावर उतरू, कलेक्टर ऑफिस समोर बसू, हजारोच्या संख्येनं बसू. यामध्ये 250-350 हेक्टर जमीन बुडी क्षेत्रात आहे. या प्रकल्पाच्या पाण्याचा फायदा जवळपास 4-5 हजार हेक्टर क्षेत्राला होणार आहे. आणि पिण्याच्या पाण्याची समस्या जेमतेम 25-30 गावाची सुटणार आहे. हा एवढा विकासाचा प्रकल्प, यात काही माजी आमदारांनी चुकीच्या पद्धतीने कंप्लेटा केलेला आहे, तर त्याच्यामुळे हा प्रकल्प बंद पडलेला आहे. या सर्व गोष्टीची मुख्यमंत्र्यांनी हात जोडून विनंती करतो मी, मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित त्याचा विचार करून त्यावर निर्णय घ्या आणि प्रकल्प चालू करण्यात यावा आमचा. सध्या महाराष्ट्रामध्ये तीव्र दुष्काळ पडलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात तर न भूतो न भविष्यती असा दुष्काळ आहे. कधी नव्हे एवढे टँकर यावर्षी लावाव्या लागलेत. असं असताना महाराष्ट्र शासनाची झोप अजून का उघडत नाही हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. खरं तर सारंगवाडी हा बुलढाणा जिल्ह्यातला जो प्रकल्प आहे त्याचा चिखली आणि मेहकर या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पाचं काम मागच्या 4 वर्षापासून बंद आहे. का? तर शेतकऱ्यांची जमीन अजून अधिग्रहित केलेली नाही, त्यांचे पैसे अजून दिलेले नाही. त्यामुळे आज हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. मी शासनाला, शासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की या सारंगवाडी प्रकल्पाचं काम जर लवकर सुरू झालं नाही तर या शेतकऱ्यांच्या सोबत लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला देखील रस्त्यावर उतरावं लागेल आणि तीव्र आंदोलन करावे लागतील. राज्यातील संभाव्य 4 टंचाईची तीव्रता कमी होण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैरण बियाण्याचे वाटप करण्यात आले. बारामती पंचायत समिती आणि पशुसंवर्धन विभाग वितरण यांच्या वतीने बियाणाचे वाटप करण्यात आले. या वैरण बियाण्याचे वाटप वितरण बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील, बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, पशुधन अधिकारी रमेश ओवाळ, गटविकास अधिकारी प्रमोद काळे आणि लाभार्थी यांच्या उपस्थितीत झाले. तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. नमस्कार,
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत सिंचनाची बियाणे व खते वाटप योजना सन 2018 बारामती पंचायत समिती पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येत आहे. बियाणांमध्ये ज्वारी मालदंडी 35 वसुधा व रेवती वाणांचा समावेश आहे. मका बियाणांमध्ये आफ्रिकन टॉल या वाणाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच पेरण्यानंतर पाणी देण्याच्या वेळेस युरिया खत यांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रति 10 गुंठे 5 किलो मका बियाणे किंवा प्रति 10 गुंठे ज्वारी बियाणे वाटप करण्यात आलेले आहे. याची अधिकतम मर्यादा प्रति लाभार्थी 40 किलो किंवा मका बियाणे प्रति लाभार्थी अधिकतम 50 किलो उपलब्ध जमिनीच्या प्रमाणात करण्यात आलेले आहे. बातमी आहे धारूर मधील. विविध कारणांनी मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दिला जाणारा 20,000 निधी मागील वर्षभरापासून लाभार्थींना मिळालाच नाही. वारंवार तहसील कार्यालयाला खेटे मारूनही अर्थसहाय्य निधीत दिरंगाई होत असल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. समाजातील गोरगरीब आणि वंचित लोकांसाठी शासन विविध योजना राबवत आहे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक मदत करते. तसेच एकही पात्र लाभार्थी शासनाच्या कल्याणकारी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून अनेक उपाययोजना शासनाकडून केल्या जातात. मात्र धारूर तहसील कार्यालयाच्या वतीनं दारिद्र्य रेषेखालील 11 महिन्यात मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दिला जाणारा निधी मागील 1 वर्षापासून मिळाला नसून लाभार्थी तहसील कार्यालयाचे खेटे मारत आहेत. निधी उपलब्ध नसल्यानं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे, त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. तात्काळ अर्थसहाय्य निधी मिळावा अशी मागणी वंचित लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे. विविध घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकाच्या कुटुंबासाठी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य निधीची योजना या महाराष्ट्र सरकारने राबवली खरी, मात्र धारूर तहसीलदार कार्यालयामध्ये हा एक वर्षापासून नातेवाईक या ठिकाणी खेटे मारताना दिसून येत आहेत. बजेट नसल्याचं कारण दाखवत अधिकारी हात झटकून मोकळे झालेले आहेत. याकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य निधी वाटप करावा अशी मागणी सध्या मृताच्या नातेवाईकातून होत आहे. सतीश वाकुडेसह मी हरिभाऊ मोरे, शालिनी प्लस न्यूज, किल्ले धारूर, बीड. अँटी करप्शन ब्युरोने एक धडक कारवाई केली आहे. मेहकर पंचायत समिती अंतर्गत पेव ब्लॉक बसविण्याचे काम केल्यानंतर कामाच्या पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रावर सही घेण्यासाठी नागपूर सरपंचाकडून 500 रुपयांची लाच घेताना मेहकर पंचायत समिती बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता 52 वर्षीय ओम प्रकाश सीताराम चिखलेकर यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या फिर्यादीवरून आयोजित केलेल्या पडताळणी कार्यवाहीमध्ये 26 नोव्हेंबर रोजी मेहकर पंचायत समिती बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ओमप्रकाश सीताराम चिखलेकर यांनी पूर्णत्वाचे प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी 500 रुपये लाचेची मागणी केली होती. याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवण्यात आलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी रचलेल्या सापळ्यात चिखलेकर अडकले. ही कारवाई बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली. महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशान्वये देगलूर न्यायालयात 26 नोव्हेंबरला संविधान दिनी कायदेविषयक मार्गदर्शन तसेच विधी साक्षरता शिबिर संपन्न पार पडले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. या संविधान सभेत महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती देगलूर आणि अभिव्यक्तता संघ देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात भारतीय संविधानाच्या 69वी स्वीकृत दिन हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी देगलूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, नांदेड पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड केली आणि ज्यावेळी घटना संमत झाली त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असं म्हणलं की माझ्या जीवनातला सर्वात मोठा आणि चांगला निर्णय मी जो घेतला असेल तो घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड केली. हा माझा सर्वात मोठा आणि चांगला निर्णय मी माझ्या जीवनात घेतला. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने आपली घटना संमत केली आणि
26 जानेवारी 1950 रोजी ती घटना जनतेला म्हणजे आपल्याला सर्वांना बहाल केली. त्या आधारे आपण अनेक वर्ष असलेल्या गुलामगिरीतून च्या जोखडातून मुक्त झालो. सर्वात मोठा अधिकार आपल्याला जो मिळाला तो म्हणजे मतदानाचा अधिकार. त्या अधिकारावर आपण कोणतीही सत्ता उलटून टाकू शकतो किंवा कोणतीही सत्ता आणू शकतो. हा सर्वात मोठा अधिकार आपल्या सर्वांना दिला. त्याप्रमाणे त्याची सर्व मतदानाचा अधिकार आता महेंद्रकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आपण सर्वांनी मतदानामध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपल्याला जे सरकार हवं आहे त्या सरकारला आपण निवडून आणू शकतो. ते अधिकार आपल्याला संविधानाने दिलेले आहेत. संविधान दिन 26 नोव्हेंबर 1949 आपण मागच्या 69 वर्षापासून साजरा करतो. मला प्रश्न पडतो की संविधान दिन का साजरा करायचा? आपण अनेक दिवस साजरा करतो, कामगार दिवस साजरा करतो, महिला दिन साजरा करतो, बाल दिन साजरा करतो, मानवी हक्क दिन साजरा करतो. या सगळ्या दिवसाला साजरा करण्याची मान्यता ज्या संविधानानं मिळते त्या संविधानाचा हा दिवस आहे, म्हणून आपल्याला हा संविधान दिन साजरा करायचा. आजकालच्या तरुण पिढीमध्ये नको नको ते दिवस साजरे करण्याची प्रथा रूढ होत चाललेली आहे. त्या प्रथेचं खंडन करण्यासाठी आपल्याला सर्व तरुण पिढींना एकत्रित घेऊन हा संविधान दिन साजरा करायचा आहे. कारण व्हॅलेंटाईन डेच्या नादामध्ये आमची सगळी पिढी कोणत्या वाटेला चाललेली आहे हे आपण सगळेजण पाहत आहोत. आपल्या या तरुण पिढीला या संविधानाच्या दिशेनं जर आणायचं असलं तर आपल्याला संविधान दिन साजरा करायचा आहे. हा कार्यक्रम जरी तालुका अभिव्यक्त संघाचा असला तरी मला असं वाटतं की हा कार्यक्रम संपूर्ण देगलूरचा झालेला आहे. कारण देगलूर शहराच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासकीय, शासकीय, आर्थिक अशा सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं सगळ्यांचं प्रतिनिधित्व आज इथं आहे. बधाई हो. हा चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षक समीक्षकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. बधाई हो हा बॉक्स ऑफिसवर कमाईचा 100 कोटींचा आकडा पार करणारा आयुष्मानच्या करिअरमधील पहिला चित्रपट ठरला. यासोबतच या चित्रपटाने आणखी एक बाबतीत बाहुबली 2 सारख्या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. चित्रपटगृहांमध्ये बधाई हो ची जादू अद्याप कायम असून 6व्या आठवड्यात त्याने 3.95 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. यासोबतच आत्तापर्यंत या चित्रपटाने भारतात एकूण 132.35 कोटी रुपये कमावले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 6व्या आठवड्यातील कमाईचा आकडा हा बाहुबली 2 पेक्षाही जास्त आहे. SS राजमौली यांच्या बाहुबली 2 या ब्लॉकबस्टर चित्रपटाने 6व्या आठवड्यात 2.90 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे छोट्या बाबतीत का होईना बाहुबली 2 ला मागे टाकणं बधाई हो साठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. सिनेस्टार इंडियाच्या स्टोरी टेलर स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. यंदा हा तसाच प्रतिसाद स्पर्धेला मिळत आहे. दरम्यान ज्युरी सदस्यांपैकी अभिनेता आमिर खान याने भारत हा खूप मोठा देश आहे आणि इथल्या अनेकांच्या मनामध्ये काहीतरी वेगळी कथा असल्याचं म्हटलं आहे. आमिर खान, राजू हिरानी, लेखक जुही चतुर्वेदी आणि अंजुम राजवाली सिंगर इंडियाच्या स्टोरी टेलर स्क्रिप्ट कॉन्टेस्टंटच्या ज्युरी सदस्य असतील. आपण सिनेस्टेन डिजिटल प्राय लिमिटेड पासून प्रारंभ करू असे ते म्हणाले. सिनेस्टेशन इंडियाची कथालेखक भारतातील सर्वात मोठी लिपी स्पर्धा असेल. सिनेकॉस्ट डिजिटलचे चेअरमन रोहित खट्टर म्हणाले, अनेक वर्षापूर्वी आम्ही मुंबई मंत्र सूर्यनृत्य आणि मुंबई मंत्र सिनेरीज स्क्रीन रायटिंगसह हा उपक्रम सुरू केला. इंडियन स्टोरी टेलर्स टॅलेंट पुढे आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. आमिर खान म्हणाले की मला वाटते की आपल्या देशात भरपूर कौशल्य आहे, तसेच भारतीय प्रतिभापर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रतिभेस अनेक समस्या येत आहेत. मला वाटते की चांगल्या लेखकांना पुरेशी संधी मिळत नाही. सिनेनेट इंडियाच्या स्टोरी टेलर स्क्रिप्ट स्पर्धा यांना मोठ्या प्रमाणात मदत करेल. दरअसल अंजुम का जब मुझे फोन आया कि सिनेस्टार ये करना चाह रहा है, एक स्क्रीन राइटिंग कॉम्पिटिशन रखना चाह रहे हैं, तो मुझे बड़ी खुशी हुई क्योंकि हिंदुस्तान इतना बड़ा देश है और यकीनन बहुत सारे लोग हैं जिनके मन में कहानियाँ हैं जो कहना चाहते हैं, मौका नहीं मिलता. तो ये एक अच्छा तरीका है जिसमें कि देश भर से लोग अप्लाई कर सकते हैं, अपनी अपनी कहानियाँ भेज सकते हैं. और मुझे लगता है कि फिल्म इंडस्ट्री को भी इसकी सख्त ज़रूरत है. हमें फ्रेश राइटर्स चाहिए,
अलग अलग ख्याल चाहिए लोगों के, तो आई थिंक जूही मुझे और राजू जी को जब इनवाइट किया अंजुम जी ने, तो हम तीनों को भी ये लगा कि ये एक बहुत अच्छा अटेम्प्ट है और हमें इसे सपोर्ट करना चाहिए, इसलिए हम लोग तीनों आगे आए हैं अंजुम जी के साथ उनका साथ देने। और ये बहुत ही अच्छा एक एफर्ट है जिसमें कि लोगों को मौका मिलता है कि वो अपनी कहानियाँ लिख सकें, बता सकें, और इंडस्ट्री को एक नए राइटर्स मिल सकते हैं। सो इट्स अ वंडरफुल एफर्ट एंड आई एम वेरी हैप्पी टू सपोर्ट दिस एफर्ट, क्योंकि 50s और 60s में तो अलग अलग कहानियाँ बनती थी, वो 70s में 90s तक आते आते कहीं थोड़ा सा आउट से लेट 80s द चेंज स्टार्टेड फ्रॉम QSQT। इट इज तो एक तो ये एंडेवर है टू इनकरेज पीपल टू कम आउट एंड राइट, एंड वी शुड नॉट स्टॉप हियर। इंडस्ट्री में हमें राइटर्स को एज प्रोड्यूसर्स वी शुड बी पेइंग देम मच मोर एंड सफिशेंटली इनफ सो दैट अ पर्सन कैन यू नो लीड अ वंडरफुल कंफर्टेबल लाइफ जस्ट ऑन राइटिंग। कि लेखक होने के नाते मैं अच्छा कमाऊँ, और एक्चुअली हम जब फिल्म करते हैं, मैं क्यों फिल्म साइन करता हूँ? कहानी के बेसिस पे तो मैं फिल्म साइन करता हूँ जब स्क्रिप्ट अच्छी होती है। तो एक्चुअली राइटर इज़ द मोस्ट इंपॉर्टेंट आई फील एस्पेक्ट, वहाँ से तो हर चीज़ शुरू होती है, द ओरिजिन इज़ द राइटर। राइटर अच्छी कहानी लिखता है तो हम सब जुड़ते हैं उसमें। सो इन दैट सेंस द राइटर इज़ एक्चुअली यू नो फंडामेंटल पर्सन इन दिस होल प्रोसेस। नो डाउट इट इज़ अ डायरेक्टर्स मीडियम बिकॉज द डायरेक्टर बिकम्स द नरेटर ऑफ द स्टोरी, बट द राइटर इज़ द वन हु ओरिजिनेट्स इट। एंड येस इट्स टीम वर्क, उसमें एक्टर्स भी आते हैं, टेक्नीशियंस भी आते हैं, लेकिन ये सारी शुरुआत जो है लेखक से होती है। तो उसको एक स्पेशल ओहदा मिलना चाहिए मेरे हिसाब से, एंड द मॉनेटरी कॉम्पनसेशन फॉर अ राइटर शुड डेफिनेटली बी हायर इन द इंडस्ट्रीज व्हाट आई फील। एंड उस पर हम लोगों ने काफ़ी चर्चा भी की है अंजुम के साथ, एंड वी आर ट्राइंग टू क्रिएट अ मॉडल ऑल्सो फॉर दैट। बिल्कुल, एक्चुअली वो हर डील पे थोड़ा फ़र्क हो सकता है उसमें। सम राइटर्स मे वॉन्ट टू यू नो चार्ज अ हायर अमाउंट अप फ्रंट, सम चार्जर्स मे राइटर्स मे प्रिफर टू बी अ पार्ट ऑफ द प्रॉफिट्स एंड यू नो बी अ पार्ट ऑफ रॉयल्टी, बट यकीनन अगर राइटर को रॉयल्टी चाहिए उसको 101% मिलनी चाहिए। शेवटी पुनः एक नजर हेडलाइंस पर। मोदी सरकारचा RBI वर दबाव, 2,00,000 कोटी रुपये सरकारला मिळणार। साक्षी महाराजांना बॉम्बने उडवण्याची धमकी, मागितली Z+ सुरक्षा। आतापर्यंत मोदी सरकारने केलेल्या कामांचे भाजपा काढत आहे पुस्तक, आज केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन। आता इनकमिंग कॉल्स फ्री नाहीत, इनकमिंग कॉलसाठी मोबाईल करावा लागणार रिचार्ज। आणि नांदेड येथील किनवट तालुक्यात 50 जणांना विषबाधा, भाजीमध्ये पाल पडल्यानं झाली विषबाधा। बातमीपत्रात वेळ झाली आता येथेच थांबण्याची। ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा Shalini+, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।